नमस्कार सध्या आपण चर्चा करतो आहे पंधरावा संस्कार विवाह याच्याबद्दल मागच्या भागामध्ये आपण कंकण बंधनाचा विधी बघितला तो विधी अर्धाच आहे तो विधी अक्षतारोपणानंतर पूर्ण होणार अक्षता आहे आता हा अक्षतारोपणाचा विधी काय आहे तर ह्या अक्षतारोपणाच्या विधीमध्ये वधू आणि वर एकमेकांच्या डोक्यावरती दुधात भिजवलेल्या अक्षता तीन वेळेला रोपण करतात म्हणजेच घालतात आणि तीन वेगवेगळ्या कामना व्यक्त करतात ह्याला शास्त्रांनी अक्षता रोपणाचा विधी असं म्हटलेलं आहे अक्षता म्हणजेच संपूर्ण तांदूळ स्वच्छ धुतलेले संपूर्ण तांदूळ हे दुधात भिजवले जातात आणि हे दूध गोवंशाचं म्हणजेच गव्य गायीचं दूध असावं असं शास्त्राला अपेक्षित आहे तर हे दूध गाईचंच का असणं अपेक्षित आहे तर शास्त्र असं म्हणतं की गाय गव्य म्हणजेच गायीपासून जे काही आपल्याला मिळतं ते गायीचे गुण घेऊन जन्माला येतं गोवंश जो आहे तो सुप्रजेने बलाने ओजाने परिपूर्ण असतो त्यामुळे हे सगळे गुण त्या गायीच्या दुधामध्ये आलेले असतात जेव्हा ह्या अक्षता म्हणजेच हे तांदूळ त्या दुधात भिजवले जातात तेव्हा हे सर्व गुण त्या दुधामध्ये उतरतात आणि आता या नवदाम्पत्याचं जे काही आयुष्य पुढे सुरू होणार आहे त्या पुढे सुरू होणाऱ्या आयु आयुष्याला ह्या ऊर्जेची साथ मिळून त्यांचं आयुष्य ही बलाने ओजाने समृद्ध व्हावं हो हो। अशी शास्त्राची अपेक्षा आहे हा अक्षतारोपणाचा विधी तीन टप्प्यांमध्ये होतो म्हणजेच एकदा वधू वराच्या डोक्यावर अक्षता घालते नंतर वर वधूच्या डोक्यावर अक्षता घालतो हा एक टप्पा झाला असं एक दोन आणि तीन ह्या तीन टप्प्यांमध्ये हा विधी पूर्ण होतो पहिल्या टप्प्यामध्ये वधू भगो मे कामसमृद्धताम असा मंत्र म्हणते आणि अक्षता वराच्या डोक्यावर घालते या मंत्राचा अर्थ असा आहे की ह्या संबंधातून माझी सौभाग्याची कामना पूर्ण व्हावी आणि मी सौभाग्यपूर्ण म्हणजे सौभाग्याच्या ऐश्वर्याने परिपूर्ण व्हावे त्यावेळेला वर तिच्या डोक्यावरती अक्षतारोपण करतो आणि तो असं म्हणतो यज्ञो मे समृद्धता आपल्या दोघांच्या मिलनातून किंवा आपल्या या संबंधातून माझी यज्ञ करण्याची कामना पूर्ण व्हावी समृद्ध व्हावी दुसऱ्या टप्प्यामध्ये वधू जनवराच्या डोक्यावरती अक्षता घालते तेव्हा ती श्रियोमे काम समृद्धता असं म्हणते आता पहिल्या टप्प्यात ती भगोमे म्हणली होती भग या शब्दाचा अर्थ सौभाग्य असा आहे सौभाग्याचं ऐश्वर तिला मिळावं आणि श्रियोमय असं जेव्हा ती म्हणते तेव्हा तिची अशी अपेक्षा आहे की जी स्थावर म्हणजेच संपत्ती अलंकार घरदार ह्या गोष्टींनी समृद्ध व्हावं म्हणजे ह्या गोष्टींची माझी कामना या संबंधातून पूर्ण व्हावी त्यावेळेला वर तिच्या डोक्यावरती अक्षता घालतो आणि त्यावेळेला म्हणतो की काम समृद्धता आपल्या या संबंधातून मला उत्तम धर्मपालन करता यावं तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे तिसऱ्या वेळेला जेव्हा वधू वराच्या डोक्यावर अक्षता घालते त्यावेळेला ती असं म्हणते प्रजामे कामसमृद्धताम म्हणजे आपल्या या संबंधातून मला उत्तम प्रजेची निर्मितीची कामना पूर्ण व्हावी म्हणजेच आपली प्रजा ही उत्तम व्हावी त्याच वेळेला वर तिच्या डोक्यावर अक्षता घालताना म्हणतो यशोमय काम समृद्धताम म्हणजे ह्या आपल्या संबंधातून उत्तम यश कीर्ती प्राप्त व्हावी आपली जी काही प्रजा आहे ती प्रजा समृद्ध व्हावी उत्तम व्हावी आणि यशमान आणि कीर्तिमान व्हावी इथे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे स्त्री जी आहे म्हणजे वधू जी आहे ती स्थूल गोष्टींची कामना करते आणि पुरुष जो आहे म्हणजेच वर जो आहे तो सूक्ष्म गोष्टींची कामना करतो आहे आता असं का तर स्त्री ही शक्ती आहे आणि पुरुष हा शिव आहे शक्ती आणि शिव हे एकत्र एक आल्याने उत्तम गोष्टी घडू शकतात असं शास्त्राचं म्हणणं आहे साधं व्यवहारातलं उदाहरण घेऊया जर मला एखाद्या पन्नास पायऱ्यांच्या मंदिरामध्ये जाऊन देवाचं दर्शन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी पन्नास पायऱ्या चढण्यासाठी माझं शरीर हे उत्तम असणं गरजेचं आहे त्याच वेळेला मला त्या देवाचं दर्शन घेता येणार आहे म्हणजेच स्थूल म्हणजेच आपलं शरीर जे अन्नावरती संपत्तीवरती अवलंबून आहे ते जर उत्तम असेल तरच त्याच्या सहाय्याने ज्या काही तुम्हाला सूक्ष्म गोष्टीच म्हणजेच आध्यात्मिक गोष्टी मिळणार आहेत त्या मिळू शकतात त्याच्यामुळे शक्ती ही त्या गोष्टी उत्तम करण्यासाठी काम करते आणि शिव हा त्या गोष्टी करण्याचं काम करतो असं शास्त्राला अपेक्षित आहे कंकण बंधनाचा विधी हा इथे संपतो त्याच्यानंतर वरपक्षातली मंडळी ही वधूला नवीन वस्त्रं अलंकार आणि मंगलसूत्र प्रदान करते म्हणजेच देते आणि इथून पुढे मंगलसूत्राचा विधी सुरू होतो जो आपण बघितला साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनावशत केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा